सर्वांना नमस्कार. मित्रहो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या शरीराची किंमत किती रुपये होईल, किती रुपये आहे? अहो, जगातली सगळी आश्चर्य काय, सात आश्चर्य जुनी नवीन काय आश्चर्य, यापेक्षा याच्याही आधीचं सगळ्यात पहिलं आश्चर्य आहे माणसाचं हे अद्भुत शरीर. म्हणून याच्यावर आपण आज चर्चा करूया, याची किती किंमत होती हे आपण कॅल्क्युलेट करून काढू. तर हे समजण्याकरता अगोदर काय केलं पाहिजे की सगळे शास्त्र पुराणं सगळं काय वाचण्यापेक्षा आधी शरीरशास्त्राचा अभ्यास थोडासा पाहिजे. शरीरातील सगळे महत्त्वाचे घटक आपल्याला कळले पाहिजे, त्याच्यातून आपण आता या अद्भुत शरीराविषयी एक एक आपण पार्ट करता किंवा एक एक ॲस्पेक्ट पाहूया. पहिलं, आपलं शरीर हे कशा प्रकारची एक फॅक्टरी आहे, सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे. मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे चालतं, अब्जावधी पेशी इथं दररोज तयार होतात, कसलाही आवाज न करता, कसलाही खडखडाट नाही, धडधडाट काहीही न करता तयार होतात, जुन्या मरतात, नवीन त्या ठिकाणी तयार होतात, किती मोठी फॅक्टरी आहे. दुसरं, प्रवास, रक्ताचा जो प्रवास आहे आपल्या शरीरामध्ये होणारा, हा रक्ताचा प्रवास 192,000 किलोमीटर प्रत्येक दिवसाला होतो. म्हणजे 5 लिटर रक्त आपल्या शरीरात असतं, हे रक्त शरीरातलं दर 20 सेकंदाला पूर्ण शरीरामध्ये फिरतं, पुन्हा दुसऱ्या 20 सेकंदामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा फिरतं. म्हणजे एक त्याची परिक्रमा पूर्ण व्हायला फक्त 20 सेकंद लागतात. तसंच हृदयाची जी धडधड आहे, हृदयाची धडधड ही दररोज 1 लाख वेळेच्या आसपास ती धडधड करते. हे 30 कोटी वेळेपेक्षा हे प्रत्येक वर्षाला जास्त वेळेला धडधड करत राहतं. आपण त्याला ऑर्डर दिलेली नसते, आपण त्याला सांगितलेलं नसतं, आपला काहीही सहभाग त्याच्यामध्ये नसतो, ते आपोआप स्वतःचे धडधड करत राहतं. फक्त त्याला लागणाऱ्या पूरक गोष्टी, तसं वातावरण मात्र आपल्याकडून मिळालेलं पाहिजे. त्याच्या विरोधात जाऊन नाही काय करायचं, त्याला लागणारं, त्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. तसं की जगातला सगळ्यात बेस्ट कॅमेरा कोणता आहे तुम्हाला माहीत आहे? सगळ्यात बेस्ट कॅमेरा आहे माणसाचे डोळे. हे डोळे तुमचे दुर्बीणपेक्षाही महत्त्वाचे आहेत. कुठल्याही दुर्बीणला, कुठल्याही कॅमेराला माणसाच्या डोळ्याची बरोबरी करता येत नाही, बरोबरी होऊ शकत नाही. इतक्या लहान जागेमध्ये इतका छोटासा आणि तितके सूक्ष्म गोष्टी टिपणारा, पाहणारा सगळ्यात मोठी दुर्बीण आणि कॅमेरा म्हणजे आपले डोळे आहेत. तसंच फुफ्फुस, आपले श्वास घ्यायचे 20 लाख लिटर हवा फुफ्फुसामध्ये दररोज फिल्टर होत असते. म्हणजे तिच्यातून ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साईड सोडून देणं, ऑक्सिजन घेणं, ही क्रिया त्याच्यामध्ये चालत असते. एवढी मोठी हवा मध्ये जाणं आणि बाहेर येणं हे सुद्धा आपल्या नकळत घडत असतं. साधी गोष्ट, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेलं त्याचं सौंदर्य वाढवणारं नाक, अहो हे नोज, आपलं नाक हे एअर कंडिशनर आहे सगळ्या जगातलं महत्त्वाचं. कितीही थंडी असू द्या, त्या थंडीमध्ये नाक हे हवा गरम करून शरीरामध्ये आतमध्ये सोडतं, आणि बाहेर किती उष्णता असली तर त्यावेळेला बाहेरची गरम हवा नाक थंड करून मध्ये शरीरात सोडतो. म्हणजे फुफ्फुसाला जेव्हा हवा जाईल तेव्हा ती आपल्या बॉडीच्या टेम्परेचरच्या जवळजवळ बरोबर त्यांनी आणून सोडलेली असते. म्हणजे नाकाने हा श्वसन जो मार्ग आहे हा एअर कंडिशनपेक्षा हे पुढचं काम करतो, इतकं हे महत्त्वाचं नैसर्गिक एअर कंडिशनर आहे. तसंच स्पीड, जगातली कुणाला जर स्पीड सगळ्यात जास्त असेल, आत्तापर्यंत कुठल्याच यंत्राला एवढी स्पीड हे गाठता आलेली नाही, आणि ही स्पीड आहे आपली संवेदन क्षमता किंवा नर्व जे मज्जातंत असतात यांची संवेदना मिळणारी स्पीड, किंवा माइंडची विचार करण्याची, भटकण्याची, भरकटण्याची हे जी स्पीड आहे विचारांची, कल्पनेची, ही स्पीड कुठल्याही यंत्राला, कुठल्याही मशीनला आणखी गाठता आलेली नाही. आपल्या संवेदना ज्या असतात त्या संवेदनांची स्पीड प्रत्येक मिनिटाला 400 किलोमीटरच्या पुढे, इतकी स्पीड ह्या संवेदनांची आहे. आणि मेंदूमध्ये जवळजवळ 100 अब्ज एवढ्या पेशी आहेत, नर्व सेल्स आहेत. इतकं मोठी मशिनरी फक्त मेंदू ह्या एका अवयवाच्या संबंधात आहे. तसं आपलं शरीर हे कशाचं बनलेलं आहे, हे अद्भुत मिश्रण आहे, हे आदर्श मिश्रण आहे, मिक्स केलेलं सगळं
याच्यामध्ये 70-72% नुसतं पाणी आहे आणि बाकीचे घटक सगळे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये जमा झालेले आणि सगळे चांगल्या प्रकारे कार्य करण्याकरता एकमेकाला पोषक एकमेकाला पूरक अशा प्रकारे हे कार्य करत आहेत. असं पहा काहीही तुम्ही न ठरवता तुम्ही न बनवता तुम्ही न तयार करता हे अशा प्रकारे चाललेलं आहे. तसंच काही काही शरीरातल्या घटना घडामोडी पहा. शिंक आली. शिंक कधी येते? जेव्हा एखादा कण मध्ये चाललाय श्वासनलिकेमध्ये किंवा ठसका लागतो आपण म्हणतो अशा प्रकारे जर त्या वेळेला हवेची स्पीड म्हणजे तो कण बाहेर फेकून देण्यासाठीची जी स्पीड असते ही गती 300 किलोमीटर असते ताशी. इतक्या स्पीडनं ते बाहेर फेकलं जातं आणि इतकी स्पीड आपल्या शरीराला सहन होत नाही किंवा नाकाला तोंडाला सहन होत नाही म्हणून त्यावेळेला व्यक्तीचे डोळे झाकले जातात. शिंक देताना व्यक्ती कधीही डोळे उघडे ठेवू शकत नाही. तसंच रोगजंतू त्याचं गोडाऊन आहे आपलं शरीर म्हणजे पण हे रोगजंतू फायद्याचे रोगजंतू असतात उपयोगी रोगजंतू असतात. उपद्रवी जेव्हा जमा होतात आणि ते वाढतात तेव्हा ती व्यक्ती आजारी पडते. पण उपयोगी असणारे सुद्धा रोगजंतू यांचं गोडाऊन आहे आपलं शरीर पोटामध्ये छातीमध्ये त्वचेवर सगळ्या ठिकाणी रोगजंतू असतात पण हे चांगले फायद्याचे असतात. तसंच आता आपलं कान आहे. कान हे आवाजाचा फरक करणारी सूक्ष्म मशीन आहे. कमीत कमी आवाज पण त्याला ऐकू येतात. जास्तीत जास्त आवाजापर्यंत सहन करण्याची पण त्याची क्षमता असते. वेगवेगळे आवाज ओळखण्याची पण क्षमता असते. तसंच नाकाचं श्वास म्हणजे वास घेण्याची सुगंध ओळखण्याची दुर्गंध ओळखण्याची औषधे आपण या ग्राउंडवर कुत्र्यांना आपण ते गुन्हेगार शोधायला वापरतात म्हणजे इतकं त्याचं सेन्सेशन चांगलं आहे. तसंच दात हे दगडापेक्षा मजबूत आहेत. सगळं लाईव्ह टिश्यू आहे. रक्त हाडा मांसाचं बनलेलं आपण म्हणतो पण दात बाहेरून जेव्हा दिसतात तेव्हा ते दगडापेक्षा हे कणखर मजबूत असतात. तोंडातली लाळ असते ही लाळ दररोज 1.5-2 लिटर लाळ तयार होत असते आणि जेवताना बरोबर किंवा दिवसभर ती थोडी थोडी तयार होऊन मध्ये जात असते अन्नामध्ये मिसळून मध्ये जाते. बऱ्याच प्रकारे पचन करायला पचन क्रियेसाठी ही उपयोगाची ठरते. ही आपोआप मधून तयार होऊन जाते आणि खाली पचन क्रियेला मदत करते. जसं मग अशी आपण शिंक म्हणालो एक शरीराची प्रक्रिया तसं पापण्यांची उघड झाली काही जर डोळ्याकडे फिरकत असेल तर भरकणं आलं आपोआप पापण्या झाकल्या जातात. हे प्रोटेक्शन आहे गार्ड आहे. हे सुरक्षा जसा सेक्युरिटी गार्ड म्हणतो आपण तसं आपल्या डोळ्यांचं पापण्या हे सेक्युरिटी गार्ड आहे. अहो तुम्हाला कळायच्या आत तर ते आपोआप पापणी झाकली जाते. इतकं त्याची म्हणजे मेकॅनिझम चांगल्या प्रकारचं बनलेलं आहे. आपली नखं वाढतात हे प्रोटेक्शनचं काम आहे. बोटांच्या टोकांचं प्रोटेक्शन नखांच्यामुळं कारण आपण जेव्हा वापरतो तेव्हा तिथं हार्ड काहीतरी सरफेस असला पाहिजे ते मांसल भागाचं संरक्षण करतं. आता याच्यापेक्षा शरीराचा भाग जर तुम्ही पाहिला तर केस काही ठिकाणी असतात. पुरुषांना दाढीच्या ठिकाणी केस असतात. असे हे ठरलेली ठिकाणं आहेत ते तुम्ही नाही ठरवले. ही शरीराला आपोआप ही निसर्गाने दिलेली देण आहे. तसंच जेवण करण्याची जी क्षमता असते भूक लागण्याची जी आहे तर ते व्यक्ती एक व्यक्ती त्याच्या 7000 वजनाच्या 7000 पट अन्न त्याच्या आयुष्यामध्ये संपवत असतो. म्हणजे त्याला किती निर्माण करावं लागत असेल तेवढं तो निर्माण करतो कारण आता सध्या अन्न कुणालाही कमी पडत नाही. म्हणजे किती पटीनं अन्न तयार होत आहे आणि ती व्यक्ती किती पटीनं संपवते. तसंच आश्चर्यापैकी एक आणखी आश्चर्य शरीराचे स्वप्न पडणे. हे स्वप्न जे पडतात म्हणजे कसं असते फिल्मी दुनिया तुमच्या डोक्यामध्ये ब्रेनमध्ये चालत राहते. रात्रीच्या वेळेला तुम्ही झोपेत असताना फुकटचा सिनेमा तुम्हाला दाखवला जातो. हा सिनेमा कसा दिसतो याचं कौतुक कुतूहल आहे. कशाच्या आधारावर कसा दिसतो आणि ते काय कशाची संदर्भात असतो हे आणखी संशोधनच चालू आहे त्याच्यावर. इतकं अद्भुत सिनेमा फिल्म आपल्या डोक्यामध्ये पाहिजे त्यावेळेला नको त्यावेळेला आपण येऊ शकतो. तसं झोप आहे. हे झोप काय काम करते आता एक सिनेमा येऊन गेला बघा RRR. तसं झोप हे 3 काम करते. RRR म्हणजे रेस्ट रिपेअर आणि रेडी करते बॉडीला. रेस्ट देते रिपेअर करते जे काही डॅमेज झालेलं असेल ते दुरुस्त करते रिपेअर आणि पुन्हा रेडी करते दुसऱ्या दिवसाच्या कामासाठी.
आणि आतील अवयव तर आता हे आपण चर्चा केल्यापेक्षा मधले जे अवयव आहेत एकापेक्षा एक महत्त्वाचे मेंदू आहे, हृदय आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, फुफ्फुस आहेत, आतडे आहेत, अपव इतके अवयव आहेत. याचं एकाच्यात सुद्धा मूल्य काढू शकत नाहीत आपण, एवढ्या अवयवांचा खजिनामध्ये शरीरामध्ये आहे. म्हणून हे शरीर किती अमूल्य आहे, म्हणजे याची जर किंमत काढली किती रुपये होऊ शकते सगळी. अहो प्रत्येक जण नुसता लखपती नाही, करोडपती नाही, तो अरबपती आहे, खरबपती आहे. म्हणून कोणीही आता गरीब समजलं नाही पाहिजे स्वतः. फक्त एकच क्रायटेरिया लावला पाहिजे की ज्याची तब्येत एकदम तंदुरुस्त आहे, तो कधीही आजारी पडत नाही, एकदम त्याचं हेल्थचं प्रमोशन आहे, तर तो क्रिमी लेअरमध्ये समजला पाहिजे. म्हणजे काय की मध्यम वर्गीय जे असतात त्याच्यावरचा समजला पाहिजे, श्रीमंतामध्ये तो समजला पाहिजे. त्यापेक्षा जे कधी मध्ये आजारी पडतात, रुईजी सारखे राहतात, कधी मध्ये चलत म्हणजे सतत त्यांना आजाराने थोडे निरोग बरं वाटतं, थोडं आजारी थोडं बरं, तर हे मध्यम वर्गीय समजले पाहिजेत. हे कसे मध्यमवर्गीय, आणि जे सतत आजारी किंवा काही मोठा आजार त्यांच्या पाठीमागे लागलाय, आयुष्यभराचा आजार त्यांच्या पाठीमागे लागलाय, तर हे दारिद्र्य रेषेच्या खालचे समजले पाहिजेत. म्हणून दारिद्र्यरेषा खालच्यांनी मध्यमवर्गीयमध्ये यायचा प्रयत्न करायचा, मध्यमवर्गीयांनी श्रीमंत व्हायचा प्रयत्न करायचा, हे आरोग्याच्या बाबतीमध्ये. तर हे सगळं महत्त्व आपण आत्ता पाहिलं शरीराचं, इतकं महत्त्वाचं शरीर तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचं दुर्लक्ष करू नका, त्याची काळजी घ्या, त्याची व्यवस्थित काळजी घ्या, जेवढी घेताल तेवढी काळजी घ्या, आणि हे सगळी काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या शरीराच्या महत्त्वाबद्दलचा इतरांना तो पाठवा, त्यांना पण हे माहिती कळू द्या, म्हणजे ते पण त्यांच्या तब्येतीची काळजी घेतील. हे काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा, आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.